मी प्राध्यापक बी एस दहीफळे या व्हिडिओतून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 12वी अर्थशास्त्र विषयातील बाजाराचे प्रकार या 5व्या प्रकरणातील बाजाराचे वर्गीकरण. नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुलांना तुम्हाला माहिती आहे आपण अर्थशास्त्राच्या 5व्या प्रकरणाला सुरुवात केली. याच्या अगोदरच्या व्हिडिओतून मी तुमच्यासाठी फक्त बाजार म्हणजे काय एवढी एकच संकल्पना समजावून सांगितलेली होती. याच्या अगोदरचा व्हिडिओ होता बाजार म्हणजे नेमके काय. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल. या व्हिडिओतून आज मुलांना आपल्याला बाजाराचं वर्गीकरण करायचं आहे किंवा बाजाराचे प्रकार जाणून घ्यायचे आहे. बाजाराचं नेमकं वर्गीकरण कसं करता येतं हे मी तुम्हाला फळ्यावरती एका ट्री डायग्रामच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे. या व्हिडिओतून समजून घेऊया बाजाराचे वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार. तर बाजाराचे जे वर्गीकरण करण्यात आलेले आहे त्यातील पहिलं म्हणजे स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार. जागा, स्थळ किंवा ठिकाणानुसार बाजाराचे काही प्रकार पडतात. ते बाजार किंवा बाजारपेठेचे प्रकार या ठिकाणी आपण दर्शवलेले आहेत. दुसरं आहे ते म्हणजे काळानुसार काही बाजाराचे प्रकार पडतात. काळानुसार बाजाराचे कोणते प्रकार आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे हे आपण दुसऱ्या वर्गीकरणात किंवा प्रकारात समजून घेऊ. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार किंवा वर्गीकरण म्हणजे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार किंवा स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण. हे मात्र जास्त महत्त्वाचं आहे कारण या बाजाराच्या प्रकारातील प्रकरणामध्ये आपण स्पर्धेनुसार असणारे बाजाराचे जे प्रकार आहेत ते प्रकार मात्र सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मुलांना वर्गीकरणातील पहिल्या वर्गीकरणाला सुरुवात करूया. स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजाराचे प्रकार. पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक बाजारपेठ किंवा स्थानिक बाजार. याचा अर्थ किंवा याचं स्पष्टीकरण किंवा याची व्याख्या समजून घ्या. मुलांना ज्यावेळी उत्पादित झालेल्या वस्तू या उत्पादन ठिकाणावरूनच ग्राहक खरेदी करत असतात त्यावेळी अशा बाजारपेठेला स्थानिक बाजारपेठ असे म्हटले जाते. म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू या त्या स्थानिक भागातच प्रदेशातच भूभागातच किंवा ठिकाणीच उत्पादित झालेल्या असतात आणि त्या ज्या भागात उत्पादित झालेल्या असतात त्याच भागातून त्या वस्तूची खरेदी ग्राहकांकडून केली जाते. अशा बाजारपेठेला आपण स्थानिक बाजारपेठ असे म्हणतो. हा स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजाराचा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार राष्ट्रीय बाजारपेठ. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्राच्या किंवा देशाच्या सीमा अंतर्गत भागात किंवा राष्ट्राच्या भौगोलिक सीमा अंतर्गत भागात जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते तेव्हा त्याला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणतात. म्हणजे भारतीय बाजारपेठ असेल, अमेरिकन बाजारपेठ असेल, चायनीज बाजारपेठ असेल किंवा रशियन बाजारपेठ असेल किंवा जपानची बाजारपेठ असेल याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणतो. आणि राष्ट्राच्या सीमा अंतर्गत किंवा भौगोलिक सीमा अंतर्गत वस्तूंची खरेदी विक्री या प्रकारामध्ये होत असते. आणि विशेष म्हणजे भौगोलिक सीमा अंतर्गत वस्तूंची खरेदी विक्री जेव्हा होत असते तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ किंवा यालाच दुसऱ्या शब्दात देशांतर्गत म्हणजे देशातल्या देशात असलेली बाजारपेठ असेही म्हणतो. म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ आणि देशांतर्गत बाजारपेठ ह्या दोन्ही संकल्पना एकच. त्याच्यानंतर
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, तर ज्या वेळी एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमा बाहेर जाऊन वस्तूंची खरेदी विक्री होत असेल किंवा एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून ज्या वेळी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जात असेल तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा यालाच आपण मुलांनो जागतिक बाजारपेठ असे म्हणतो। आणि या जागतिक बाजारपेठेमध्ये एका देशातील वस्तू दुसऱ्या देशामध्ये विकल्या जातात किंवा दुसऱ्या देशातील वस्तू एखाद्या देशामध्ये खरेदी केल्या जातात, ज्याला आपण वस्तू निर्यात करणं आणि वस्तू आयात करणं असंही म्हणतो। या पद्धतीनं भौगोलिक सीमा देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर जाऊन जेव्हा वस्तूची खरेदी केली जाईल किंवा विक्री केली जाईल तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय बाजार किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणायचं। हे ठिकाणानुसार जागेनुसार किंवा स्थळानुसार असलेले बाजाराचे तीन प्रकार आहेत। आता पुढे जाऊया आणि दुसरं वर्गीकरण समजून घेऊया, काळानुसार बाजाराचे प्रकार। मुलांनो आपण मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल याच्यामध्ये काळाचे जे प्रकार पाहतो त्याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे काळाचे प्रकार तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेले आहेत। परंतु मुलांनो अर्थशास्त्रामध्ये काळाचे चार प्रकार स्पष्ट केले जातात आणि त्याच्यानुसार मग त्या काळामध्ये वस्तूचं उत्पादन करून पुरवठा करणं कसं शक्य आहे त्याच्यानुसार त्या वस्तूची खरेदी विक्री कशी होते हे काळानुसार बाजाराच्या प्रकारामध्ये स्पष्ट केलं जातं। अर्थशास्त्र सांगतं काळाचे चार प्रकार आहेत अर्थशास्त्रामध्ये, लक्षात ठेवा। अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ असे चार टप्पे केलेले आहेत आणि त्याच्यानुसार बाजाराचे जेव्हा प्रकार पाडले जातात तेव्हा त्याला अत्यल्पकालीन बाजारपेठ, अल्पकालीन बाजारपेठ, दीर्घकालीन बाजारपेठ आणि अतिदीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणतात। पहिला प्रकार अत्यल्पकालीन बाजारपेठ म्हणजे काय, तर अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की जो अगदी काही दिवसांचा असतो किंवा एक आठवड्यापर्यंतचा असतो, म्हणजेच एक आठवड्यापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी दिवसांसाठी असणाऱ्या काळाला अत्यल्प काळ असे म्हणतात। आणि अशा काळामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असेल तेव्हा त्याला अत्यल्पकालीन बाजारपेठ असे म्हणतात। आणि हो मुलांनो या अत्यल्प काळामध्ये विक्रेत्याकडे किंवा उत्पादकाकडे वस्तूचं उत्पादन करून विक्री करण्यासाठीचा कालावधी अत्यंत कमी असतो, त्याच्यामुळं या काळात वस्तूच्या मागणीनुसार त्या वस्तूच्या पुरवठ्यात बदल करणे शक्य होत नाही। त्याच्यामुळं अत्यल्प काळामध्ये वस्तूची किंमत ही वस्तूच्या मागणीवर म्हणजे वस्तूच्या किमतीवर वस्तूच्या मागणीचा जास्त प्रभाव असतो, कारण मागणीनुसार पुरवठ्यामध्ये लगेच बदल करता येत नाही कारण हा काळ फक्त एक आठवड्यापर्यंतचा काळ असतो। अशा बाजारपेठेला अत्यल्पकालीन बाजारपेठ असे म्हणतात। हा पहिला प्रकार। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अल्पकालीन बाजारपेठ। अल्पकालीन बाजारपेठ म्हणजे काय मुलांनो, तर जो काळ एक वर्षापर्यंत स्पष्ट केला जातो किंवा एक वर्षापर्यंतच्या कालावधीला अर्थशास्त्रामध्ये अल्पकाळ असं म्हटलं जातं। आणि मग एक वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये जेव्हा वस्तूचं उत्पादन आणि पुरवठा केला जाईल किंवा वस्तूची खरेदी विक्री केली जाईल तेव्हा त्या बाजारपेठेला अल्पकालीन बाजारपेठ असे म्हणतात। या अल्पकालीन बाजारपेठेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रेत्याला किंवा उत्पादकाला एक वर्षापर्यंतचा कालावधी उपलब्ध होतो की ज्या कालावधीमध्ये तो त्याच्या वस्तूच्या उत्पादनामध्ये आणि पुरवठ्यामध्ये थोड्याशा प्रमाणावर बदल करू शकतो, जसं की कामगारांचं प्रमाण वाढवून
किंवा कामगारांची संख्या किंवा श्रमाचा पुरवठा वाढवून तो त्याच्या उत्पादनामध्ये थोडासा बदल करू शकतो आणि त्याच्यानुसार पुरवठ्यात बदल करू शकतो. फक्त एक वर्षापर्यंतचा कालावधी या अल्प काळामध्ये असतो, त्यामुळं तेवढा बदल तो करू शकतो. अशा पद्धतीनं अत्यल्प काळानंतर अल्प काळ हा एक वर्षापर्यंतचा कालावधी आहे आणि अशा काळा एक वर्षाच्या आत वस्तूचं उत्पादन आणि विक्री जेव्हा होत असते किंवा खरेदी विक्री जेव्हा होत असते तेव्हा त्या बाजारपेठेला अर्थशास्त्र अल्पकालीन बाजारपेठ असे म्हणतं. तिसरा प्रकार आहे दीर्घकालीन बाजारपेठ. दीर्घकालीन बाजारपेठ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर जी बाजारपेठ एक वर्षापेक्षा जास्तीच्या आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जी बाजारपेठ असते त्याला दीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एखाद्या उत्पादकाला किंवा विक्रेत्याला वस्तूचं उत्पादन करून पुरवठ्यात बदल करण्यासाठी मिळणारा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी मिळतो. त्याच्यामुळं आता दीर्घ काळामध्ये मात्र उत्पादक त्या उत्पादन घटकांमध्ये बदल करू शकतो, उत्पादन खर्चामध्ये बदल करू शकतो आणि त्याच्यानुसार उत्पादनामध्ये बदल करून त्या वस्तूच्या पुरवठ्यात बदल करू शकतो. त्यामुळं अशा काळाला दीर्घकाळ असं म्हटलं जातं आणि अशा बाजारपेठेला अर्थशास्त्र दीर्घकालीन बाजारपेठ असं म्हणतं. हे झालं दीर्घकालीन बाजारपेठेबद्दल. आता शेवटचा म्हणजे चौथा काळ अतिदीर्घकालीन बाजारपेठ. अतिदीर्घकालीन बाजारपेठ म्हणजे ज्यावेळी उत्पादकाला वस्तूचं उत्पादन करून पुरवठ्यात बदल घडवून आणण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी मिळत असतो किंवा उपलब्ध होत असतो तेव्हा त्याला अतिदीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणतात. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये 5 वर्षापेक्षा जास्तीच्या कालावधीला अतिदीर्घकाळ असे म्हटले जाते आणि त्याच्यानुसार अतिदीर्घकाळामध्ये मात्र उत्पादक हे उत्पादनाचे सर्व घटक बदलू शकतो. म्हणजे उत्पादनाच्या स्थिर उत्पादन घटकामध्येही आणि बदलत्या उत्पादन घटकामध्येही त्याला बदल करता येतो आणि वस्तूच्या उत्पादनात बदल करून मागणीनुसार त्या वस्तूच्या पुरवठ्यात बदल करण्यासाठी त्याला जास्तीचा काळ मिळत असल्यामुळं किंवा अतिदीर्घ काळ मिळत असल्यामुळं या काळामध्ये मात्र उत्पादक किंवा संयोजक हा त्या वस्तूचं उत्पादनामध्येही बदल करू शकतो किंवा पुरवठ्यातही बदल पूर्णपणे करू शकतो. अशा पद्धतीच्या बाजारपेठेला अर्थशास्त्र अतिदीर्घकालीन बाजारपेठ असं म्हणतं. आता शेवटचा वर्गीकरण आहे ते म्हणजे स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. आणि हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण एखाद्या बाजारामध्ये विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेमुळं जेव्हा बाजाराचं वर्गीकरण केलं जातं तेव्हा त्याला अर्थशास्त्र स्पर्धेनुसार बाजार असं म्हणतं. या स्पर्धेनुसार बाजाराचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं, एक पूर्ण स्पर्धा आणि दुसरं अपूर्ण स्पर्धा. मग पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा 3 प्रकारचे बाजार आढळतात, एक मक्तेदारी, 2 अल्पाधिकार आणि 3 मक्तेदारीयुक्त स्पर्धा. हे सर्व बाजाराचे प्रकार या प्रकरणामध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्याच्यामुळं स्पर्धेनुसार बाजाराच्या वर्गीकरणाचं स्पष्टीकरण आपण एका बाजार प्रकारानुसार सविस्तरपणे या प्रकरणामधून करून घेणार आहोत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धा समजून घेणार आहोत. या व्हिडिओतून फक्त आपण बाजाराचं वर्गीकरण समजून घेतलं. धन्यवाद.